नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने सीईटी परीक्षा किंवा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा या परीक्षेविषयीची सविस्तर माहिती देणारा मागचा भाग सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. बारावीनंतर निरनिराळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्यासाठी सीईटी ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेमध्ये कितीही मार्क मिळाले तरीही प्रत्येकाला ॲडमिशन ही मिळतेच. महाराष्ट्र शासनाच्या ह्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे खूप फायदे होत आहेत. म्हणजे 2015 विद्यार्थ्यांना अनेक कॉलेजेसच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागत असत. त्या प्रत्येकासाठी प्रवेश फी तसंच कष्ट श्रम मेहनतही लागत असे, मनस्ताप होत असे. मात्र 2015 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सामायिक सीईटी परीक्षा सुरू झाली, त्याचा लाभही होतोय. आणि ही परीक्षा घेण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या कक्षामार्फत सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम ठरवणं, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, रिझल्ट लावणं आणि प्रवेश प्रक्रिया इत्यादी विविध कार्यांची अंमलबजावणी केली जाते आणि तीही ऑनलाईन. त्यामुळे सीईटीमध्ये पारदर्शकता आली असून ह्यावर्षी सीईटीचा रिझल्ट प्रत्येक विद्यार्थ्याला SMS द्वारेही पोहोचवण्यात आला होता. ही सारी यशोगाथा आपण जाणून घेतली. आणि म्हणूनच मंडळी, अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयावरची माहिती तुम्हाला जर का हवी असेल ना, तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. त्यातही मंडळी, तुमच्यापैकी प्रत्येकाला जर का असं कोणी विचारलं की जगातल्या सर्वोच्च शिखरावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला कसं वाटेल? आणि मी ज्यावेळी तिथं त्या शिखरावर पोचली त्यानंतर मला खूप खुशी वाटली. त्यावेळी पण मी अशीच भारत माता की जय म्हणून म्हणली आणि मी माझ्या भारताचा झेंडा लावला आणि फोटो काढले. मला खूप आनंद झाला की मी माझ्या गावाचा, मी माझ्या शाळेचा, माझ्या देशाचा, माझ्या राज्याचं नाव रोशन केलं. रडू आलं का वस्तू गेल्या? कारण की आज म्हणजे याच्यासाठी का झालं, मी ना एवढं मेहनत केलं, आज ते माझं पूर्ण झालं. ते स्वप्न मीनं बघितलं होतं ते आज मीनं पूर्ण केलं. टॉर्च दिसत होते फक्त येणाऱ्याचे, येणाऱ्या लोकांचे टॉर्च खूप छान दिसत होते. आणि तिथं जाऊन आपल्या देशाचा एक झेंडा फडकवला आणि आपल्या समाजाचा एक झेंडा फडकवला आणि आपल्या ऑफिसचा पण एक झेंडा फडकवला. खूप एक आनंद वाटला आणि देशाचा झेंडा फडकवल्यानंतर खूप एक मनात गर्व आलं की मी देशासाठी काहीतरी करू शकलो. तुला पण रडू आलंच असेल ना? हा ना. कोणाची आठवण आली त्या क्षणी? म्हणजे त्या क्षणी मला सर्वांची आठवण आली, सर्व आईची, बाबाची, सर्व लोकांची आठवण आली. मला स्टॉपमध्ये गेलो तेव्हा नाही का माझ्या आई बाबांचं खूप आठवण आलं. मी माझ्या भारताचं नाव रोशन केलं आणि माझ्या जिल्ह्याचं पण रोशन केलं आणि माझ्या गावाचं पण रोशन केलं. आणि मला खूप आनंद वाटतं की माझ्या गाव लोकांचं पण माझ्या पाठीमागे त्यांचे आशीर्वाद होता. मंडळी, चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिकणारी ही 5 मुलं आहेत आणि आज ही जगभरामध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे. कारण ह्या साऱ्यांनी प्रत्यक्ष एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. त्यांची नावं आहेत कविदास काटमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयम, प्रमेश अले आणि मनीषा धुर्वे. आणि मंडळी, ह्यांच्या या कर्तृत्वाचं कौतुक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात ह्या कार्यक्रमाद्वारे केलं आहे. 18-20 या वयामध्येच ही यशस्वी झेप खचितच कौतुकास पात्र आहे आणि म्हणूनच यांचे प्रत्यक्ष एव्हरेस्ट चढाईचे अनुभव आज आपण ऐकणार आहोत. पण मुळात हे शक्य कसं झालं? वाड्यापाड्यात दुर्गम वस्तीत राहणारी ही मुलं थेट एव्हरेस्टवर कशी पोचली? मंडळी, आपल्या शासन आणि प्रशासनाच्या मदतीनंच हे शक्य झालं आहे आणि त्यासाठी या मोहिमेचा प्रारंभ बिंदू होता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार साहेब. 1 May 2017 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनाचा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा जिल्हाधिकारी महोदयांनी मग एक बातमी दाखवली की तेलंगणामध्ये असा एक प्रयत्न झाला. साधारणतः जिल्ह्यामध्ये जेव्हा एखादा चांगला उपक्रम मग कोणी सुचवतो तेव्हा मी पूर्ण शक्तीने त्याच्या मागे उभा राहतो.
जगाधिकारी महोदयांना सांगितलं की याची पूर्ण माहिती काढून आता आपण पुढे गेलो पाहिजे, आपल्या जगाचा झेंडा हा एव्हरेस्टवर फडकलाच पाहिजे. आणि मग मंडळी ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या. आणि मग आम्ही साधारणतः एव्हरेस्टची माहिती, त्याची एकूण एव्हरेस्टवर चढण्यासाठी करण्याची जी तयारी आहे त्याची माहिती असं एकत्रित केलं. आणि एकत्रित केल्यानंतर मग आगा प्रश्न खर्चाचा, मोठा खर्च होता. DPDC मधून द्यायचे का, मग आदिवासी विभागाला विनंती करण्याचं ठरलं. आणि आदिवासी विभागाचं मनापासून धन्यवाद की या विनंतीचा त्यांनी मान केला. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला नाही की हे फक्त चंद्रपूरचेच विद्यार्थी आहे, आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, असा प्रश्न न करता त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला. आणि तिथून मग सुरू झालं मिशन शौर्य. आणि मग मंडळी त्यासाठी विद्यार्थी निवडीपासून विविध प्रशिक्षणांची मालिका सुरू झाली. आणि मग त्यातून आदिवासी मुलांमधल्या शारीरिक क्षमतांना बळ मिळालं. आणि मग ही मुलं सज्ज झाली एव्हरेस्ट वारीसाठी. आणि या मिशन शौर्यमध्ये मग अनेकांचे हातभार लागले. ज्या दिवशी 8 एप्रिलला चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सभागृहामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना शुभकामना देण्यासाठी, बेस्ट ऑफ लक देण्यासाठी एकत्रित आलो, तेव्हा मग असं वाटतं की अनेकांनी गावगेले हात त्या मिशनला मी बघितले. मग आनंद झाला की 29,019 फुटावर माझ्या जिल्ह्यातले, माझ्या भागातले तरुण चढतायत. आणि त्या दिवशी मी त्यांना सांगितलं की तुम्ही वापस या, तुम्हाला पोलीस विभागात नोकरी सरकारच्या वतीने आम्ही देऊ. अर्थात एव्हरेस्ट विजयाची ही संकल्पना साकारत असताना मनावर दडपण आलं असेलच ना, हा प्रश्न आम्ही मुनगंटीवार सरांना विचारलाच. हे निश्चित आहे की शेवटी जेव्हा मी विमानात प्रवास करतो तेव्हा सांगतात की आता तुम्ही 25,000 फुटावरून उडत आहात. आणि माझ्या मनात ही भावना यायची की ही मुलं 29,019 फुटाच्या एव्हरेस्टवर जात आहेत. अशा वेळी मनात एक दडपणही असतं की यशस्वी होऊन जर आली नाही तर मग हे शेवटी यशाचे अनेक मानकरी असू शकतील, अपयशाचा मानकरी कदाचित आपल्याला टीका सहन करावी लागेल. पण सुदैवाने या विद्यार्थ्यांनी झेंडा फडकवला. आता या विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीनेही आम्ही मदत केली आणि भविष्यातसुद्धा त्यांचं शिक्षण आणि नोकरी ही आम्ही सरकारच्या वतीने करणार. आणि हे सारं प्रत्यक्षात घडलं. 10 मुलामुलींचा गट जो चंद्रपूरमधल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणारा होता त्यांनी एव्हरेस्ट चढाई केली. त्यातल्या 5 मुलांनी प्रत्यक्ष एव्हरेस्टच्या शिखरावर आपल्या भारत देशाचा झेंडा रोवला. या 5ही जणांना खूप बक्षिसं मिळत आहेत, त्यांचं खूप कौतुक होत आहे. आणि जी 5 मुलं मुली वरपर्यंत पोचू शकले नाही त्यांनाही अनेक पुरस्कार सोयी सवलती मिळत आहेत. या 10ही मुलांचं खास कौतुक आपण केलं पाहिजे. ही छाया ताडोबा जंगलात हिचं हे गाव आहे पाहमी. हिच्या गावाला रस्ता नव्हता, ST ही नव्हती. एव्हरेस्ट चढाईनंतर तिनं बाकी काही लाभ मिळवण्यापेक्षाही गावासाठी रस्ता आणि बस मागितली. आणि आता रस्त्याचं काम सुरूही झालं आहे. माझं गाव जंगलामध्ये आहे आणि खूप जंगलामध्ये आहे. इथून काही प्रॉब्लेम झाले तर असं पायदळच जावं लागते. आणि इथं बस पण नाहीत आणि रोड पण बरोबर नाही. मग तू काय केलंस यासाठी? तू सांगितलं का रोड करा वगैरे? हो मॅडम, मी सांगितले. माझ्या गावला बस पण नाहीयेत आणि रोड करायला सांगितले. सरांनी सांगितले हो करून देणार. मंडळी या 10ही मुलांचे एव्हरेस्ट चढाईचे जे अनुभव आहेत ना ते अत्यंत रोमांचकारी आहेत. मॅम, सर्वात पहिलं आम्ही बेस कॅम्पला गेले, तिथं 4 दिवस थांबले. त्यानंतर मग आम्हाला एंट्री मिळालेले. त्यानंतर अडवान्स बेस कॅम्प आणि अडवान्स बेस कॅम्पपासून नॉर्थकलला गेले. नॉर्थकलला जाऊन आम्ही परत आले आणि मग परत गेले. त्यावेळी मग आम्ही समीपसाठी निघाले होते. तर ज्यावेळी आम्ही मग नॉर्थकलला गेले, नॉर्थकलपासून आम्हाला ऑक्सिजन लागला आणि मग तिथून कॅम्प 2 ला गेले. तर खूप वेदर खराब होता, खूप हवा येत होता आणि स्नो पण खूप जास्त होत होता. त्यानंतर कॅम्प 2 मधून मग कॅम्प 3 ला गेले आणि कॅम्प 3 मधून आमचा समिट होता. तर आम्ही रात्री 8 वाजता ज्यावेळी मी 10 च्या बाहेर निघाली समिटला जायसाठी, तर मला खूप भीती वाटत होतं आणि खुशी पण होती. भीती याची वाटत होती का तर मी समिटला जाणार तर त्यावेळी मला कशा प्रकारचे संकट येणार, तर मी ते कशी दूर करणार आणि सामोर कशी जाणार याची भीती होती. आणि खुशी याची होती का मी जे मेहनत आजपर्यंत केली, जे मी ना आजपर्यंत एवढी ट्रेनिंग घेतली, जे आम्हाला एवढे सपोर्ट केले, तर आम्ही आज इथंपर्यंत आले तर हार कशाला मानायचं.
आणि मला सबमिट पण करायचं होतं. तर मग आम्ही हळूहळू 8 वाजता रात्री निघाले आणि मी सकाळी 4:35 माझी सबमिट झाली. रॉक क्लाइम्बिंग करण्यासाठी खूप अवघड असतं आणि तो राग खूप टेक्निकली असतो. तो रॉक आणि पूर्ण बर्फाचा होता का? नाही, रॉक बर्फाचा नव्हता, रात्रीला केलं आणि बर्फाचा नव्हता. त्यामुळं क्रॅम्पॉन अडकायचे कुठं, सुटचे कुठं पडायचो त्यासाठी. आणि रूट हा खूप छोटा होता जाण्याचा, त्यामुळं खूप अवघड वाटलं रॉक क्लाइम्ब करण्यासाठी. आणि मग त्यावर गेलो तेव्हा खूप आनंद वाटला, कारण बर्फ लागला नंतर खूप छान वाटलं बर्फावर चालण्यासाठी. आणि बर्फावर चालणं हे खूप सोपं असतं कारण क्रॅम्पॉन लावून असतो. जगातल्या या सर्वोच्च स्थानी नेमकी किती जागा असते हा प्रश्न पडला असेलच ना? 300 मीटरचा एक ट्रॅक होईल मॅडम, तेवढी जागा आहे. आणि ते पण लेवलवर नाही आहे, खालवर आहे असं थोडं. खूप वारा वगैरे? वारा आम्ही जेव्हा माझं सबमिट हे 3:10 झालं तेव्हा म्हणजे वातावरण चांगलं असतं, तेव्हा वारा वगैरे काही नव्हता. आणि बर्फ पडत होता? नाही मॅडम, वातावरण चांगलं होतं. मॅडम अंधारामध्ये गेलो मॅडम 3:30 म्हणजे 3:10 गेलो. त्यातही मंडळी एक वेळ शिखरावरती चढणं किंवा चढाई करणं हे सोपं असू शकतं तुलनेनं, पण शिखरावरून जेव्हा आपण खाली उतरत असतो ना तेव्हा मात्र जीव गमवण्याची जास्त भीती असते. खाली येता वेळेस जास्त जीव जाते. जे आमची भीमराणी की देवस्कर ते आम्हाला सांगत होती काय खाली येता वेळेस जीव जास्त जातात. तर मी तेव्हा विचार केला आता खाली जायचं तर कसं, तर मग मी विचार करू करू एक एक पाय पुढे टाकले तर मी खाली डाऊन झालो. पण पोचलो पण तिथं खूप असा वेव लागला होता का आता उतरायचं कसं हे माझ्या मनात आहे. उतरता एक खूप वेव लागला. उतरताना नाही का तेव्हा नाही का खूप रिस्की राहतो आणि तेव्हा नाही का झुमर वगैरे नाही सेफ्टी राहतात आणि क्रॅम्पॉन वगैरे रॉक म्हणजे गळत नाही म्हणून स्लिप होतात हे ह्या याची भीती होती. आणि जेव्हा मी उतर माझा शेरपा पण खूप छान होता, मला आपल्या नाही का ज्यूस पॅक पाजायचं आणि चॉकलेट वगैरे द्यायचं. या 5 जणांमध्ये मंडळी विकास स्वयं ह्या मुलाचं आपण जास्त कौतुक करायला पाहिजे, कारण बेस कॅम्प किंवा एव्हरेस्ट चढाईच्या वेळेला ह्याच्या मित्राची तब्येत बिघडली तेव्हा आपल्या मित्राला सुखरूप बेस कॅम्प पर्यंत सोडणं हे यांनी जास्त महत्वाचं मानलं. समोर एव्हरेस्ट दिसत होता पण ते सोडून तो मित्राला बेस कॅम्प पर्यंत घेऊन गेला. त्याच्यामध्ये त्याची एनर्जी वेळ श्रम सगळे गेले, पण त्याही नंतर एव्हरेस्ट विजयाची किंवा एव्हरेस्ट चढायची ही संधी आपल्याला हातून गमवायची नाही या ईर्ष्येनी या इच्छेनी त्यांनी एव्हरेस्ट शिखर गाठलंच. मी ABC पासून 31,000 फूटपर्यंत गेलो. एक दिवस माझ्या बडीचा एक तब्येत खराब झाला. मी असं म्हणजे उलटे हातपाय ढिले पडले होते. म्हणजे असं मी विचार केलो की एव्हरेस्ट कुठंच नाही गेलं पण मा मित्राचं जीव जात हे विचार करून मी खाली डाऊन झालो बेस कॅम्प येऊन एक दिवस रेस्ट करून असं एक संधी मिळावून खूप एक दिवस विचार केला. पण मला एक डबल मौका म्हणजे चान्स भेटला. मग चान्स भेटून डबल मी चढलं दुसरा कॅम्पमधून. मग नॉर्थ काले खूप हार्ड वाटला ना म्हणजे चढताना. पण मी हे जर चढलं नॉर्थ कालचा पहाड जर चढला बर्फाचा पण मी कधी मी सबमिट करू शकतो म्हणतो. मग तिथून ना का मी बेस कॅम्प 3 म्हणजे कॅम्प 3 गेलो. तिथून रात्री 11 मी सबमिटली निघालो. मग सबमिटला निघालो रातमध्ये खूप भीव लागला होता लायडर हे ते चढताना खूप मला कठीण वाटलं. पण तिथं थोडंसं मला ऑक्सिजन बंद झालं होतं तेव्हा
थोडंसं मला प्रॉब्लेम होता पण ते त्याच्यातून मी पुढं गेलो. मग मी समिटले सकाळी म्हणजे रात्री 4 वाजता पोचलो. खूप पण पोचलो आम्ही समीतच्या जवळ पोचत होतो पण वातावरण बिघडत होतो. पण तरीही मला माझ्या आई बाबांचं नाव रोशन करायचं होतं. तू कॅम्प होतं तेव्हा नाही का मला असं वाटायचं वेदर खराब होतं तेव्हा नाही का मला असं वाटायचं खालते जाऊ का असं वाटायचं. पण माझ्या भारताचं नाव रोशन करायचं होतं मला. आणि मी जेव्हा टू कॅम्पला गेलो होतो तेव्हा सकाळी नाही का मला सूर्य लागताना खूप तकलीफ होत आणि माझ्या आई बाबांना खूप आठवण म्हणजे हात वगैरे काम नाही करायचे तेव्हा मला लढूशी वाटत होतं. तेव्हा मी सकाळी नाही का कॅम्प फिरीला गेलो आणि 5 वाजता मी कॅम्प फिरीला पोचलो. तिथून आम्हाला 2 घंटे रेस्ट देण्यात आला आणि आम्ही रात्री लंच वगैरे करून नाही का आम्हाला समीतला नेण्यात आला. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मला माझ्या चढाईमध्ये एके ठिकाणी थांबायला लागलो. माझे मित्र माझ्या पुढे निघून जात होते. त्या क्षणी मी खालीही जाऊ शकत होतो बेस कॅम्पला आणि एव्हरेस्टवरही जाऊ शकत होतो. पण मी मनाचा निर्धार केला आणि मी एव्हरेस्टवरती चढाई केली. मी जेव्हा नॉर्थकॉलला होतो तेव्हा तिथे आम्ही ऑक्सिजन नॉर्थकॉलच्या वरती जाते वेळेस ऑक्सिजन लागतो. मी माझा जो शेर्पा होता त्यानं मला ऑक्सिजन लावून दिला आणि समोर जा म्हटले तर मी निघालो होतो आणि माझे मित्र मागेच होते. जेव्हा मी समोर जात होतो माझा पोट दुखायला सुरू झालं तर मी तिथेच बसून गेलो. तर माझा ऑक्सिजन कमी करून होता तर तिथेच बसून गेले. माझे सर्व मित्र आले आणि माझ्यासमोर निघून गेले. माझ्याजवळ शेर्पाला का झालं म्हणून विचारलं. मी त्याला सांगितलं का माझं पोट दुखत आहे. त्यानं मग ऑक्सिजन वाढवलं. तुला खाली जायचं आहे का वरतं. मी त्यांना सांगितलं की मला थोडा बसू द्या नंतर मी सांगते. तर मग मी तसंच थोडा वेळ बसलो. मग मला छान वाटायला लागलं की मग त्यांना त्या शेर्पानं मी सांगितलं की मला वरती जायचं आहे. बरं चाल. त्याला माहीत होतं की या चालू शकते. मग मी वरती गेलो. मग तू कॅम्पला गेलो. आदिवासी समाजाची ही मुलगी मनीषा एव्हरेस्टवर स्वतःची नाममुद्रा झळकवणारी. आपल्या मुलीचं कौतुक सांगताना तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. हो मोठा विक्रम केला ते माहितीच नाही. तिथून उतरल्यावर मग हे लोक आपल्याला फोन करून सांगले. मी शेतामध्ये होतो काय. मग पुन्हा एक बाली आहे. ते बाली म्हणे बाजी म्हणे कोण तर फोन करत आहे तुम्ही घरी. मग दुपारच्या वेळे आम्ही घरी गेलो. तर तुम्ही आता घरी राहा म्हणे. तुमच्याकडे लोक येणार आहे म्हणे कोणता. एवढी माहिती आपल्याला काही समजत नाही. हे ते येणार आहे का आपल्या घरी बांधून. मग बसलो. मग तहसीलदार साहेब बिर्डी साहेब आपले कोरपणे तहसीलचे आपले राजुऱ्या तहसीलचे लोक आपल्या घरी बसले. नाही म्हणे बसा तुमचा सत्कार करत आहे म्हणे. तुमची मुलगी फार छान केली म्हणे. हे महाराष्ट्रात पुरा भारत देश चांगला केली म्हणे. फार आम्हाला चांगलं वाटत आहे. बसलो. आम्ही आता गरीब परिस्थितीमुळे काही आलो बोवा हे ते नाश्ता बनवलो चहा पाणी पूर्ण त्या लोकांना. फार आनंद. आमचे सत्कार केले. गुंजा हार वगैरे सर्व त्याने दिले. इकडे ताडोबा जंगलातल्या कोर भागातल्या छायाच्या पहामी ह्या गावी आम्ही गेलो होतो तेव्हा सारं गाव गोळा झालं होतं. तिच्या आई वडिलांनाही आनंद अश्रू रपवता आले नाहीत. खेळायला जात होती इथे तिथं. आता खेळायला जात आहे म्हणून सगळे आता नेत आहे सर लोक. तर आपण काय लाटकुवा करायचं. जात आहे आपली पोरगीचं हे होईल कोणताय काही असे म्हणून सगळे आम्ही काही म्हणायचे नाही. जात आहे तर जाऊ दे इथं तिथं जाय. आता तर तिचे नंबर कुठे गेले तर गेमामध्ये नंबर मारून येस. अशी काही येस नाही. पहिला नंबर दुसरा नंबर येस तिचा. पण तुम्हाला माहिती काय एव्हरेस्ट म्हणजे जगातलं मोठं उंच शिखर आहे. तुम्हाला हे माहिती आहे का. माहिती नव्हती आम्हाला. आम्हाला काहीच माहिती नव्हती. बर मग तर आता मग ते नेत होते. आता आम्ही म्हणलं मोठा आहे म्हणून म्हणे चढू शकत नाही म्हणून सगळ्या. बरं आता असे कसे नाही चढू शकत म्हणते तर असे कसे म्हणून सगळ्या. तर मग आता जे होईल ते पायऱ्यात गेला म्हणून सगळ्या गेली. मग आता कसं वाटतं ती परत जाऊन आली. खूप वेगळे वेगळे अनुभव आले. आता छान वाटते. आता आपली मुलगी आपल्या घरी आली म्हणून सगळ्या. हो आपल्या भारत देशाच्या सन्मानाबरोबरच ह्या मुलांनी एक वेगळाच इतिहास रचला आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे की ते 5 विद्यार्थी 4 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी त्या एव्हरेस्टवर चढल्यात आणि चंद्रपूरच्या नावाचा नावगौकिक यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केला. मंडळी
या यशस्वी भरारीसाठी आवश्यक आहे ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, वस्तुनिष्ठ संकल्पना आणि सर्वांचं सहकार्य, निधीची उपलब्धता आणि काटेकोर नियोजन. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे शक्य म्हणून या सरकारमध्ये करता येईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्हाला करता येईल त्या साऱ्या गोष्टी आम्ही इथे करतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजन साधा आहे की हा जिल्हा लोकांना प्राणवायू देणाऱ्यांचा जिल्हा आहे. 58% जंगल आहे. तर या जिल्ह्याने नेहमीच मोठं योगदान राज्याच्या विकासामध्ये दिलं. त्या काळात 2340 मेगावॅटची ऊर्जा निर्माण करणारा हा जिल्हा, विविध ठिकाणी अंधारातून प्रकाशाकडे जाताना जे महत्त्व विजेचं आहे, बल्बचं आहे, ट्यूबलाईटचं आहे, प्रकाशाचं आहे, त्यासाठी कोळसा खाणी 27 आहे. प्रदूषण आम्ही सहन केलं पण या प्रदूषणातून राज्याच्या विकासाचा विचार नेहमी आम्ही केला. आणि मग याच माध्यमातून आम्ही विचार केला की आम्ही सदैव त्यागासाठी तयार राहिलो. या जिल्ह्याची जनता, आपण आता 15 दिवसापूर्वीसुद्धा वर्तमानपत्रात वाचलं असेल की जगातलं सर्वात जास्त तापमान असणारं शहर चंद्रपूर, अशी उष्णता आम्ही सहन केली. आणि मग यातून आता जिल्ह्याचा विकास या सरकारमध्ये होतो आहे. मंडळी, थेट एव्हरेस्ट शिखरावरती आपल्या भारत देशाचा जय जयकार झालेला आहे. खूप रोमांचकारी अशीच ही कहाणी आहे. बघा, आपण साऱ्यांनी एकमेकांना मदत करून प्रत्येकाचा उत्कर्ष होईल, यश मिळेल अशी भावना ठेवली ना, तरच आपण सारेजण जगातल्या सर्वोच्च बिंदूवर पोचू शकतो. हाच बोध आपण यातून घ्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी संपर्काचे आमचे विविध पत्ते आहेत जे तुम्हाला माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी ते नक्की नोंद करून घ्या. आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे. आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, ज्याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. हां, म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली असते. आमच्याकडे विविध प्रकाशनं आहेत, सीडी आहेत, पुस्तकं आहेत, त्याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली असते. तुमच्याकडे काही सूचना माहिती असेल ना तर तीही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. जनता दरबार ग्रुप या नावानेच तो ग्रुप आहे. हा ग्रुप जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल ना तर तुम्ही फेसबुकवरती जा, जनता दरबार ग्रुप ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला पाठवा. कारण या ग्रुपमध्ये सकारात्मक विचार आणि सकारात्मक प्रयोगांचे आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो. जनता दरबारमधले आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघा, तपासा, अभ्यासा. आणि हे करणं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ॲड्रेस आहे जनता दरबार चॅनल, असं तुम्ही टाईप करा. आणि आपला हा चॅनल आहे, हा तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा, असंही आम्ही आपल्याला विनंती करत आहोत. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमीच चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा सोमवारचाच हा भाग आम्ही परत दाखवत असतो दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं, दर सोमवार संध्याकाळी 7:30, दर शनिवार 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या या जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.